नमस्कार, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। ऑट्रोसिटी कायद्याबाबत श्वेतपत्रिका काढा अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी केली। ऑट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी आणि गैरवापर होत असल्याबाबत येत असलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी, तसेच आदिवासी भटक्या आणि विमुक्त जमातींना देखील या कायद्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी विविध सामाजिक संस्थांनी केली। खैरलांजी दलित हत्याकांडाला 10 वर्ष झाल्याच्या निमित्ताने विविध सामाजिक संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले, त्यावेळी ही मागणी करण्यात आली। या आंदोलनात नारी समता मंचाच्या अध्यक्षा विद्या बाळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल, पुणे महापालिकेतील रिपाईचे गटनेते डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, डॉक्टर संजय दाभाडे, मना कांबळे, एस एम जोशी, सोशालिस्ट फाउंडेशनचे सुभाष वारे, राजश्री आदिवासी पारधी समाज विकास परिषदेच्या राजश्री काळे, मारुती वायाळ, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, निर्माण संस्थेच्या अध्यक्षा वैशाली भांडवलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख आदी सहभागी झाले होते। प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघा। ऑट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यास त्याचा विचार केला पाहिजे, पण कायदा नको असे म्हणता येणार नाही असे विद्या बाळ म्हणाल्या। खैरलांजी प्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे रजिया पटेल यांनी नमूद केले। ऑट्रोसिटी कायद्याचा वापरच झाला नसल्याने गैरवापर होणार कसा असा सवाल डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांनी केला। जातीय अत्याचाराच्या घटना बंद झाल्या पाहिजेत, त्यासाठी ऑट्रोसिटी कायद्याच्या अंमलबजावणी आणि गैरवापराबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढावी असे सुभाष वारे म्हणाले। ऑट्रोसिटी कायद्याची व्यापकता वाढवून आदिवासी भटक्या आणि विमुक्त जमातींनाही या कायद्याअंतर्गत संरक्षण द्यावे अशी सूचना राजश्री काळे यांनी केली। ऑट्रोसिटी कायदा अधिक कडक करण्यासाठी मोका कायद्याप्रमाणे कारवाई करावी अशी मागणी राहुल डंबाळे यांनी केली। धरणे आंदोलन घेत आहेत याला खरं म्हणजे खूप मोठी पार्श्वभूमी आहे, पण अगदी एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे खैरलांजीचं जे हत्याकांड झालं, जे अतिशय भयानक होतं, अनेक अत्याचार घडत आहेत, त्यातलं एक अतिशय टोकाचं होतं असं आपल्याला म्हणता येईल। त्याला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। या 10 वर्षामध्ये स्त्रियांवरचे, दलितांवरचे, सर्व अल्पसंख्याकांवरचे हल्ले कमी तर होत नाहीच आहेत, उलटे जास्ती होताना दिसत आहेत। सरकारी आकडेवारीमध्ये किंवा काही हितसंबंधी लोकांच्या लेखी ते आकडेवारी दिली जात नाही आहे, पण नॅशनल क्राईम ब्युरोनी जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे त्याच्यामध्ये ह्या अत्याचारांची संख्या सारख्या वाढताना दिसत आहेत। अशा वेळेला सगळ्या परिवर्तनवादी संघटना, ज्या दलितांच्या असोत, आंबेडकरवादी असोत, स्त्रियांच्या संघटना असोत, अशा सर्व प्रकारच्या संघटनांनी एकत्र येऊन या अत्याचाराच्या विरोधामध्ये काहीतरी मागणी केली पाहिजे आणि सरकारला कृती करायला भाग पाडले पाहिजे। याला ही पण एक पार्श्वभूमी आहे की आत्ता सगळीकडे मराठा मोर्चा सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी बोलावला जातो आहे, योजला जातो आहे, त्याची उपस्थिती, त्याचा अनुभव अगदी न भूतो न भविष्यती असा आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल। पण या मोर्चांच्या मागेसुद्धा काय काय चाललं आहे याचाही गंभीरपणे विचारात करायला पाहिजे। मागण्यांमध्ये नसलेल्या, आपण ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो, अशा प्रकारच्या काही गोष्टीचे संदेश लोकांना दिले जात आहेत, आणि म्हणून एकीकडे या मराठ्यांच्या एकजुटींचा कौतुक करत, गौरव करत, त्यांची शिस्त आणि त्यांचा उत्साह या सगळ्याचं कौतुक करताना सुद्धा मूळ मुद्दा की सत्ताधारी कोण आहेत, आणि सत्ताधारी म्हणजे केवळ राजकीय सत्ताधारी नव्हे तर आर्थिकदृष्ट्यासुद्धा, शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा जे वरचढ आहेत ते सगळ्या पायाखालच्या जमिनींना कसं तुडवत चाललेले आहेत याकडे लक्ष वेधणं, आणि जो तळागाळातला माणूस आहे ज्याच्यामध्ये महात्मा फुल्यांच्या शब्दामध्ये शूद्रातिशूद्र स्त्री, म्हणजे शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियासुद्धा, या सगळ्यांच्या अत्याचाराची तड लावण्यासाठी सतत काहीतरी सरकारला जागं केलं पाहिजे यासाठीच आहे धरणे आंदोलन। आम्ही पुण्यामधील सर्व पुरोगामी संघटना, आंबेडकरवादी संघटना, डाव्या संघटना, अल्पसंख्याक संघटना, या सगळ्यांच्या माध्यमातून, दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण देशाला आम्ही हे सूचित करू इच्छितो की आजचा दिवस हा आपल्या भारत देशामधला हा काळाकुट्ट दिवस आहे। 10 वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यामधील खैरलांजीमध्ये जे काही दलित कुटुंबावरती अन्याय अत्याचार झाला होता त्याचा हा स्मरण दिवस आहे, आणि आत्ताच्या ज्या भारतीय व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे
जाती जाती मध्ये तेढ निर्माण करायचं जे षड्यंत्र रचले जात आहे त्याला आम्ही पूर्णपणे या ठिकाणी विरोध करतोय। दलित आदिवासी अधिकार आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण देशामध्ये आज आम्ही हा मेसेज देऊ इच्छितो की दलितांचे आदिवासींचे जे अधिकार आहे त्या अधिकारावरती कसल्याही प्रकारे कोणीही अतिक्रमण करता कामा नये त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी विरोध करणार आहोत। आणि 6 डिसेंबरपर्यंत आम्ही 125 सभा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये ह्या विषयावरती जनजागृती करून दलित आदिवासी अल्पसंख्याक या सगळ्यांच्या ज्या अधिकार आणि ज्या मागण्या आहेत त्याचा जनजागृती आम्ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो। पुणे लोकमान्य फेस्टिवलला शनिवारपासून सुरुवात होणार आहे। पुणे लोकमान्य फेस्टिवलचे उद्घाटन शनिवारी होणार आहे। या उद्घाटनासाठी चित्रपट नाट्य और सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून नादब्रह्म ढोल ताशा पथकाच्या वादनाने फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे। लोकमान्य नगर येथील मैदानावर हा महोत्सव रंगणार असून रावण दहन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य असणार आहे। 51 फुटी रावण दहन व फायर शो हा दसऱ्यानिमित्त कार्यक्रम मंगळवार दिनांक 11 ऑक्टोबरला नदीपात्रात होणार आहे। फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष गणेश सातपुते यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या महोत्सवामध्ये स्वप्नील रास्ते व सहकारी यांचा जल्लोष मराठी, गीतो का सफर हा जितेंद्र भुरुक यांचा कार्यक्रम, तसेच मराठ मूळ गाणं असलेल्या लावणीचे सादरीकरण केले जाणार आहे। तसेच तरुणाईसाठी दांडिया विथ लाईव्ह ऑर्केस्ट्रा असा कार्यक्रम होणार आहे। यावेळी निलेश मित्तल, महेश महाले, आदित्य सातपुते, गौरव सैतवाल, चेतन पाटील, ऋषिकेश भोसले, योगेश भोईर उपस्थित होते। फ्रान्स मित्रमंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त फ्रेंच फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे। सुवर्ण महोत्सवानिमित्त फ्रेंच फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन पुणे विद्यापीठाच्या फ्रेंच विभागाच्या माजी प्रमुख डॉक्टर सुरेखा खरे आणि लेखिका व फ्रेंच भाषांतरकार माधुरी पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर संयोजन समितीचे डॉक्टर सतीश देसाई, जयंत शाळीक्राम, नॅशनल फिल्म आर्काईव्हचे संचालक प्रकाश मगदुम यांच्यासह श्याम ढवळे, प्रदीप कोपर्डेकर, नितीन मेमाने, फ्रेंच पाहुणे, परदेशी नागरिक चित्रपट रसिक उपस्थित होते। फ्रेंच फिल्म महोत्सवाचे संयोजक डॉक्टर दीपक मांडे यांनी प्रास्ताविक केले। भारती भिडे, वीना दीक्षित यांनी स्वागत केले। या फिल्म फेस्टिवलमध्ये पॅपिलॉन, इल्युजनिस्ट, इरमा लाडूस, हॅपी अॅनिव्हर्सरी, नाईट अँड फॉग हे 5 फ्रेंच चित्रपट दाखवण्यात आले। फ्रान्स मित्रमंडळाच्या सुवर्ण महोत्सवाचे ऑगस्टमध्ये उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये फ्रेंच फूड फेस्टिवल, फ्रेंच फॅशन शो, तसेच 27 नोव्हेंबरला मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे। फ्रेंच फिल्म फेस्टिवल हा त्यातील एक भाग आहे असे सुवर्ण महोत्सव समितीचे प्रमुख डॉक्टर सतीश देसाई आणि फ्रेंच फिल्म महोत्सवाचे संयोजक डॉक्टर दीपक मांडे यांनी सांगितले। What are all you girls doing around here at this hour in the morning? Well, I don't know about them. I'm just walking my dog. Oh, I see. I have to take her out all the time. She has kidney stones. It's a shame. Look, if you don't mind my saying so. Oh, I'm sorry. You know, I've never seen a girl in green stockings before. It matches the ribbon. And my underwear. The green underwear? Say, you know Ravi, aren't you? This is my first day. I thought so. Oh, I've been on the police force for 6 months. I was stationed at the Bois de Boulogne. You know, by the lake where the children play? That's where I got this medal. What, for keeping kids off the grass? Well, no, I saved the little boy from drowning. Mouth-to-mouth respiration. So they thought I was ready for bigger things and transferred me here. सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सारसबागेसमोरील महालक्ष्मी मंदिरात दिनांक 1 पासून नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे।
त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे विश्वस्त भरत अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता PNG गाडगे ज्वेलर्सचे मालक सौरभ गाडगे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला व अतिरिक्त पोलीस आयुक्त CH वाकडे यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिराच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मंदिरासमोर 15,000 विद्यार्थ्यांचे सामूहिक श्री सूक्त व अथर्वशीर्ष पठण होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अभिनेत्री ईशा केसकर, नेहा गद्रे, प्राजक्ता माळी उपस्थित राहणार आहेत. दिनांक 4 व 5 ला दुपारी 4 वाजता महिला सफाई कामगार यांचा सामूहिक ओटी भरण व महाआरतीचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 7 रोजी सायंकाळी 4 वाजता कन्यापूजनाचा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 8 रोजी सायंकाळी 6 वाजता ढोल पथकाची प्रात्यक्षिके होणार आहेत. विजयादशमीला देवीला खास महावस्त्र परिधान करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर हे जगातील सर्वाधिक शांत राज्य होण्यासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करावे असे आवाहन नबील अहमद वानी यांनी केले. जम्मू काश्मीर मधील तरुण केवळ दगड फेकून आंदोलने करीत नाहीत तर देशसेवेसाठी पुढे येत आहेत. हा सकारात्मक संदेश देण्याचा माझा प्रयत्न आहे असे BSF असिस्टंट कमांडंट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेले नबील अहमद वानी यांनी सांगितले. तसेच जम्मू काश्मीर हे जगातील सर्वाधिक शांत राज्य व्हावे यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सकारात्मकपणे प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले. ऑल इंडिया BSF असिस्टंट कमांडर परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेले नबील अहमद वानी यांचा सरहद संस्थेतर्फे लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अरिहंत संस्थेचे शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, आनंद अग्रवाल आदी उपस्थित होते. जम्मू काश्मीर मधील तरुणांना भारतातून स्वातंत्र्य नको तर देशातील तरुणाईला भ्रष्टाचार बेरोजगारी पासून स्वातंत्र्य हवे आहे असे नमूद करून वानी म्हणाले, जम्मू काश्मीर मधील असूनही मी योग्य मार्ग स्वीकारून पुढे जात आहे, त्यामुळे रस्ता भरकटलेले तरुणही योग्य मार्गावर येऊ शकतात. दगड फेकून प्रश्न सुटणार नाहीत तर पेन उचलून समस्या सोडवता येणार आहेत. तसेच शस्त्राने नाही तर प्रेमाने काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे हे तरुणांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. वाणी म्हणाले, देशातील तरुणांनी मी कोणत्या राज्याचा किंवा शहराचा नाही तर भारत देशाचा नागरिक आहे. या भूमिकेतून देशसेवेसाठी पुढे यायला हवे. मी BSF परीक्षेत उत्तीर्ण झालो त्यामुळे जम्मू काश्मीरमधील काही तरुणांनी लष्करात सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. जम्मू काश्मीर मधील नागरिकांची सुरक्षा येथील तरुणांनीच करावी असे वातावरण येथे निर्माण व्हावे. देशाचा भूतकाळ बदलणे कोणाच्याही हातात नाही, त्यामुळे तरुणाईने देशाचे भविष्य घडविता सकारात्मक विचार करून पुढे यायला हवे. सर, मैं सबसे पहले ये कहूंगा कि चाहे कोई पुणे का है या जम्मू कश्मीर का, हम सब एक हैं. और यहाँ आने का मकसद यही कहूंगा कि मैं सिर्फ यही सोचता हूँ कि मेरा नाम कोई याद ना रखे, बट मैं जो एक बात कहना चाहता हूँ, एक पॉजिटिव मैसेज, कि हर यूथ चाहे वो J&K का है, पुणे का है, ऑल ओवर द वर्ल्ड है, उसकी बेसिक नीड्स कॉमन है. और मुझे नहीं लगता कि जम्मू कश्मीर के यूथ की कोई डिफरेंट नीड्स है. हम सब जो चीज़ें चाहते हैं, एक लाइफ चाहते हैं जिसमें सेंस ऑफ सिक्योरिटी हो, जॉब्स हो, हम अपनी फैमिली की भी जिम्मेदारियाँ उठा सकें, अपॉर्चुनिटीज़ हो, गोल्स हो. तो किसी भी एंगल में मैं नहीं मानता कि जम्मू कश्मीर कोई इस मामले में इनडिफरेंट सा. यहाँ के यही चाहूँगा कि अगर 10 यूथ भी मुझे देख के इंस्पायर हो जाए और एक पॉजिटिव मैसेज वो समझें कि J&K के यूथ जो हैं वो भी देश के लिए कुछ करना चाहते हैं, और अगर ये मैसेज उन तक पहुँचता है और वो लोग ये समझते हैं, तो मुझे लगता है सर मेरा काम कम्प्लीट है. गुन्हे शाखेतील शैलेश जगताप यांचा मनिंदर सिंग बिट्टा यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. जैन महाशक्ती संघ आणि महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील शैलेश जगताप यांना ऑल इंडिया अँटी टेररिझम फ्रंटचे अध्यक्ष मनिंदर सिंग बिट्टा यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी सिम्फोसिसचे संस्थापक अध्यक्ष शाह मुजुमदार, माजी आमदार मोहन जोशी, ज्योतिषाचार्य डॉक्टर केदार शर्मा, जैन महाशक्ती संघाचे अध्यक्ष राहुल भंडारी, महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराड, सरचिटणीस सचिन बाराथे, विजय कोलते, गुरु परवेश सिंधू आदी यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक आणि समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या शैलेश जगताप यांनी सराईत गुन्हेगारांकडून 159 बेकायदा पिस्तुले जप्त केली आहेत. बहुत अच्छा लगता है आज सबको सम्मानित किया जा रहा है और भंडारी जी को हम एंटी टेररिस्ट फ्रंट का शहीद परिवारों की मदद के लिए, उनके बच्चों के लिए और टेररिज्म के खिलाफ एक जंग के लिए हम उनको प्रेसिडेंट भी बना रहे हैं. तो हमें बड़ा अच्छा लग रहा है कि ऐसे अच्छे हमें दोस्त और साथी मिले हैं जो भारत माता की सच्ची सेवा करें. सुरक्षा मामले में जो भी निर्णय हो रहा है उसका कोई मुकाबला नहीं, ना पीछे कभी हुआ है ना कभी आगे होगा. वो जो भी कर रहे हैं भारत हित में, भारत की सीमाओं की सुरक्षा के लिए, हिंदुस्तान की बेहतरी के लिए, हिंदुस्तान को मजबूत करने के लिए कर रहे हैं. भारत दिला की अजून असे लोक समाजात अजून तसे काम करणारे लोक आपल्याला भेटतील हे मेन उद्देश आहे. आणि शहीदांना श्रद्धांजली आपल्याला देण्याचा हेतू आहे, त्यामुळे सगळ्यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे एका मंचावर. ज्योतिषाचार्य केदारजी शर्मा आंतरराष्ट्रीय ज्योतिष आहेत, बिट्टा सिंगजी आपले जिंदा शहीद, आणि भारतीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष गुरु परवेश सिंग संधू हे पण आपल्या कार्यक्रमाला खास पंजाबवरून आलेले आहेत. तर मेन स्वरूप हेच आहे की हे कार्यक्रमाचं पहिलं वर्ष आहे आणि आता आपण हे प्रत्येक वर्षी सतत हे राबवूया. दरवर्षी आपल्याला हे वाढतच जाईल आणि अँटी टेररिस्ट फ्रंटच्या माध्यमातून आपल्याला काम करण्याची इच्छा आहे. पुरस्कार आपण 24 व्यक्तींना देतो आहे, त्याच्यात आपण डॉक्टर आहेत, पोलीस अधिकारी आहेत. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.